उस्मानाबाद जिल्ह्यातील मुरुंग शहरामध्ये किसान ब्रिगेडच्या वतीने प्रजासत्ताक दिनानिमित्त 73 मीटर लांबीच्या तिरंगा ध्वज सन्मान रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं। यामुळे शहर देशभक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाले होते। शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते भस्वेश्वर चौक, अशोक चौक, टिळक चौक आणि किसान चौक या मार्गावर ही रॅली काढण्यात आली आहे। किसान ब्रिगेडने आयोजित केलेल्या या रॅलीत शहरातील माजी सैनिक संघटनेतील सर्व माजी सैनिक तसेच शहीद भगतसिंग विद्यार्थी परिषदेचे किरण गायकवाड, भीमराज सरकार ग्रुपचे आनंद कांबळे, बसव प्रतिष्ठानचे अध्यक्ष रामलिंग पुराणे, काँग्रेसचे शहर अध्यक्ष सुधीर चव्हाण यांच्यासह विविध सामाजिक, राजकीय, शिक्षण क्षेत्रातील व्यक्ती सहभागी होते। भारत माता की जय, वंदे मातरम या जयघोषाने काढण्यात आलेल्या रॅलीमुळे शहरात देशप्रेमाच्या भावना जागरूक झाल्या होत्या। रफिक पटेल, MCN न्यूज, उमरगा।